रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यामधील नानेगाव या ठिकाणी दरड कोसळल्याने 5 घरे बाधित। सुदैवाने जीवित हानी नाही, परंतु घरांचे संपूर्ण नुकसान, मुक्या जनावरांना वाचविण्यात यश। नानेघोळ गावाचे पोलीस पाटील श्री सुरेश जंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार नानेघोळ वरचीवाडी येथे गावाच्या मागील बाजूस वाहणाऱ्या ओढ्याच्या मागून भूस्खलन झाले असून सदर भूस्खलनामध्ये गावातील ज्ञानोबा गोविंद जाधव यांचे घर, चंद्रकांत गोविंद जाधव यांचे घर, दत्ताराम गोविंद जाधव यांचे घर, पांडुरंग रायबा रेनोशे यांचा गुरांचा गोठा, सहदेव पांडुरंग दाबेकर यांचे अर्धे घर, वरील 1 ते 3 घरामध्ये कोणीही वास्तव्यास नसून घर जमिनीदोस्त झाले आहे, जीवित हानी नाही। तसेच गोठ्यातील 4 जनावरे यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे। वरचीवाडी येथे एकूण 25 घरे असून त्यातील सर्व रहिवासी यांना पोलीस पाटील यांच्या घरासमोर असलेले श्री रुपेश जंगम यांच्या घरी सुरक्षित स्थलांतरित करण्यात आले आहे, तसेच त्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत। पोलादपूर मधील पार्टेकोंड महादेवाचा मुरा गोरावळे या ठिकाणी देखील दरड घसरल्याच्या घटना घडल्या। सदर ठिकाणी प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधी चंद्रकांत कळंबे यांच्यासह इतरांनी देखील हजेरी लावली। आमदार गोगावले यांनी फोनवरून माहिती घेऊन प्रशासनाला तातडीच्या मदतीचे आदेश दिले, तसेच कार्यकर्त्यांना ग्रामस्थांच्या मदतीला पोहोचण्याची सूचना दिल्या। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज। झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।